राहता तालुक्यातील नपावाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी राजेंद्र धोंडीराम धनवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राहता तालुका जरी असला तरी कोपरगाव मतदारसंघात नपावाडी हे गाव येतं. या निवडणुकीत नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या जनसेवा पॅनलला भरभरून मतदान आलंय आणि हा संपूर्ण पॅनल निवडून आलाय. त्याचबरोबर या गावात जनतेतून सरपंच म्हणून ज्ञानदेव साळुंके हे निवडून आलेत आणि उपसरपंचपदी राजेंद्र धनवटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार गावच्या वतीनं करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करून मान्यवरांनी आपला आनंदही यावेळेस व्यक्त केला. या कार्यक्रमास गावचे शिल्पकार अशोक धनवटे, ज्ञानदेव वहाडणे, बाबासाहेब उगले, तुकाराम वहाडणे, खंडेराव वहाडणे, भिका उगले, कारभारी थोरात, एकनाथ थोरात, कचरू धनवटे, योगिता धनवटे, हौशीराम गलांडे, मोहिनीराज धनवटे, गजानन घायवर, नवनाथ धनवटे, दत्तू जाधव, दीपक गायकवाड, शशिकांत रहाणे, त्याचबरोबर ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आशीर्वादाने सुजयदादा विखे, आशुतोषदादा काळे, युवा नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला जनसेवा पॅनलचा सर्व नवनिर्वाचित सदस्य आणि जे कार्यकर्ते तिने भरघोस यश घेऊन जे आपल्याला मतदान दिलं, जे निवडून दिलं आणि आज आमच्यावर ही जबाबदारी टाकली याबद्दल मी त्यांचे प्रथम सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि जे आज गावाच्या विकासासाठी जे आम्हाला निवडून दिले, प्रामुख्याने आमच्या पुढे रस्त्याचा प्रश्न आहे, वाड्यावस्तेवर पाण्याचा प्रश्न आहे, ह्या गेल्या 5 वर्षात आम्हाला मार्गी लावायचं आहे अशी मी तुम्हाला गवाही देतो. आणि इथं आल्या सर्व मतदार बंधू भगिनी जे कार्यकर्ते आपले जनसेवा मंडळाचे ज्येष्ठ नेते आमचे वडील आहे तुकाराम तात्या आहे, तर माजी सरपंच ज्ञानदेव पाटील, अशोकराव धनोटे, ललिताताई गायकवाडे यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करावं आणि जास्तीत जास्त काम आमच्या हातून कसं घडत असं आम्हाला मार्गदर्शन करून तिथून पुढची आमची वाटचाल चांगली व्हावं अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे आम्हाला करावा मार्गदर्शन असं मी त्यांच्याकडे मागणी करतो. आणि नवीन वर्षाच्या या जनसेवा मंडळाला ज्यांच्या मंडळाला मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्ष सुखाचं व समृद्ध जावं अशी मी विनंती करतो. आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते सुजयदादा विखे पाटील, तसेच कोपरगाव मतदारसंघाचे नेते आशुतोषदादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जनसेवा मंडळाने निवडणूक लढवलेली आहे. आणि या निवडणुकीमध्ये पंडूदादांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने यावेळेस गावातील नागरिकांनी निवडून दिलेलं आहे. त्यांनी जो आपल्यावर सार्थ विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी या नवनिर्वाचित सदस्यांनी आणि ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी काम ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाच्या निवडीमध्ये सर्व ग्रामस्थांनी भाग घेतला आणि ही जी काही कामाची पावती आहे यापूर्वी केलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांचे मनापासून मी मतदार राजे यांनी आभार मानतो. कारण समस्या भरपूर आहे, निवडून आले म्हणजे तुमच्यावरची जबाबदारी भरपूर वाढलेली आहे, पण ती जबाबदारी पेलवण्यासाठी तुम्हाला सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय शालिनीताई विखे पाटील आणि आपल्या सर्वांचे नेते आशुतोष दादा काळे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला नपावडी गावचा विकास करायचा आहे. त्या विकास करण्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन हा विकास होणार आहे. म्हणतो तेवढं सोपं नाही, कारण राजकारण करत असताना समस्या भरपूर आहे. पाणी प्रश्न असेल एक तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपला नपावडी गावचा पाणी प्रश्न आहे. त्या पाणी प्रश्नावर आपल्याला कुठे तळच नाही, कमीत कमी ते तळं असतं तर रोटेशनमध्ये आपल्याला पाणी दर रोटेशनला पाणी मिळालं असतं, त्या पाण्यावर आपल्याला हे झालं असतं. तर ठीक आहे, नवीन यापूर्वी जे संचालक मंडळ होतं त्यांनी उत्कृष्ट आणि चांगलं काम केलं. मतांनी निवडून आले तर या पाठीमागे असा उद्देश आहे की या पाठीमागे जे सदस्य होते त्यांनी हे काम केलेले, सदस्यांचा नुसता आदर करून नाही चालला, सदस्यांच्या पाठीमागे त्यांचे भक्कम प्रतिनिधी होते म्हणून इथपर्यंत हे सगळे काम झालेले. सदस्य फक्त सदस्यच असतात पण त्यांच्या पाठीमागे त्यांना साथ द्यायला प्रतिनिधी चांगले असावे असतात, तर आपले प्रतिनिधी सगळे चांगले आहेत आणि असेच एका बरोबर एक चालून काम करीत जा म्हणजे आपल्या गावाचा विकास होईल. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या वेळेस ग्रामपंचायतची निवडणूक होणार नाही अशी मला आशा आहे. एवढे बोलून मी माझ्या न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, S9 मीडिया, राहता.